प्रत्यक्षात आणून दाखवलं, त्याच्यापासून पूर्ण फारकत घेऊन, आणि बाळासाहेबांनी ज्यांच्याबद्दल असं म्हटलं की त्यांच्यासोबत काँग्रेस राष्ट्रवादीसोबत मला जावं लागलं तर शिवसेनेचं दुकान बंद करीन, त्यांच्यासोबत आपली पार्टी चालली आहे ही अस्वस्थता प्रचंड जाणवत होती, आणि त्यातच त्या अस्वस्थतेत शिवसेनेच्या जोरावर इतर पक्ष कसे मजबूत होत होते हे शिवसेनेचे आमदार, खासदार, नेते आणि कार्यकर्तेही बघत होते, आणि त्यातूनच शिवसेनेमध्ये एक उठाव झाला आणि त्या उठावाला आम्ही साथ दिली। हे बंड नव्हतं, हा उठाव होता की आमचा पक्ष राहणार नाही, आमचा विचार राहणार नाही। ज्या विचाराने इतके वर्ष आम्ही काम केलं तो विचार कुठेतरी तुडवला जातोय, आणि म्हणून ते आमच्या सोबत आले, आणि मला अतिशय आनंद आहे आमच्या पक्षाने हा निर्णय केला की आम्ही सत्तेकरता हपापले नाही आहोत। आम्ही आग्रह धरला असता तर मुख्यमंत्रीपद आम्हाला मिळालं असतं। 115 लोक आमच्या सोबत होते, पण आमच्या पक्षाने हे सांगितलं की आमचा आग्रह आणि दुःख हेच आहे की आम्हाला मिळालेलं मॅन्डेट हे चोरून नेण्यात आलं, आणि म्हणून सत्तेकरता नाही विचारांकरता आम्ही शिवसेनेचाच मुख्यमंत्री करू, आणि म्हणून माननीय एकनाथ शिंदेजी यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय हा भारतीय जनता पक्षाने घेतला। आमचे नेते माननीय मोदीजी, माननीय अमितभाई शहा, माननीय नड्डाजी आणि माझ्या संमतीने, खरं जर असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही की हे प्रपोजल मी नेलं, की शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केलं पाहिजे आणि त्यांनी ते मान्य केलं। फक्त त्यावेळी मी बाहेर राहीन असंच ठरलं होतं,